अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा जिल्हा पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉल येथे संपन्न झाली। या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले। यावेळी उपजिल्हाधिकारी कल्पना निळकुबे, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक दिलीप मंडल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर माधव कदम, राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक डॉक्टर विशाल करपे, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मनोज शेवाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सल्लागार सुनील गायकवाड, मुख्याध्यापक डीडी साळुंके उपस्थित होते। श्रीमती खत्री म्हणाल्या की नैसर्गिक धोक्यांमुळे उद्भवलेल्या आपत्तीचा दरवर्षी लाखो लोकांवर परिणाम होतो, त्यामुळे आपत्ती पूर्वतयारी पूर्ण क्षमतेने केल्यास व जोखीम घटक धोके कमी केल्यास आपत्तीच्या वेळी होणारे नुकसान कमी होऊन आपत्तीचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो। त्यामुळे जागतिक स्तरावर आपत्ती धोके निवारण दिन म्हणून आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी सादर केला जातो। यावेळी प्रास्ताविकात बोलताना बोरसे म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात या वर्षांपासून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपदा मित्र योजना राबविण्यात येत आहे। यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील होमगार्ड, NSSNCC, नेहरू युवा केंद्र, भारत स्काउट गाईड तसेच ग्रामीण युवकांमधून 18 ते 40 वयोगटातील स्वयंसेवकाची निवड करून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साधनांची किट देण्यात येणार। हे किट संबंधित ग्रामपंचायतीत ठेवण्यात येणार आहे। जिल्ह्यात आपदा मित्र साठी नोंदणी केलेल्या सर्व स्वयंसेवकांना आज प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळेमार्फत प्रथमोपचार, शोध व बचाव या विषयावर प्रशिक्षण होमगार्ड, NSS NCC, नेहरू युवा केंद्र, भारत स्काउट गाईड, ग्रामीण युवकांना देण्यात आले। या कार्यशाळेस डॉक्टर VZ चौधरी, डॉक्टर दिनेश देवरे, डॉक्टर उपेंद्र धगदगे, जिल्हा युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशा कौशिक उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पोलीस निरीक्षक दिलीप मंडल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे, आज दिनांक 13/10/2022 रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नंदुरबार व राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांचे एक दिवसीय जागतिक धोके निवारण दिवस इथं साजरा करण्यात आले। आणि साजरा करण्यापाठीमागचं उद्देश हाच आहे, जे राज्य आपत्ती प्रतिसाद दल महाराष्ट्रात दोन ठिकाणी आहे, एक नागपूर आणि एक धुळे। तर स्थानिक लेवलवर जर काही आपत्ती आले तर राज्य आपत्ती प्रतिसाद दल पोहोचण्याआधी तेथील स्थानिक लेवलवरचे जवान तिथं काम करतील, जेणेकरून तिथं जीवितहानी कमी होईल आणि जीवितहानी टाळण्या पाठीमागे उद्देश हेच आहे, जे आम्ही ठिकठिकाणी जाऊन प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षण घेऊन जीवितहानी कमी होईल एवढंच आम्ही आशा ठेवत असतो। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, SDRF धुळे, पोलीस दल नंदुरबार तसेच होमगार्ड विभाग नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा जागतिक आपत्ती व्यवस्थापन धोके निवारण दिवस साजरा करण्यात येत आहे। 13 ऑक्टोबर हा दिवस जागतिक लेवलला आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत क्षमतावर्धन म्हणून हा वेगवेगळ्या देशांमध्ये साजरा करण्यात येतो। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात देखील आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम हा संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हाच आहे की जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जी काही बेसिक माहिती आहे ती माहिती जनजागृतीद्वारे व्हायला पाहिजे, याच्यासाठी जे प्रशिक्षित दल आहे धुळे SDRFचं, या प्रशिक्षित दलामार्फत आपले जे स्वयंसेवक असतील, NYKचे, नेहरू युवा केंद्र, NCC, स्काउट गाईड, त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना आणि होमगार्ड, या सर्व स्वयंसेवकांना एक जी माहिती आहे ती आपल्या धुळे आपत्ती प्रतिसाद दलामार्फत या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात येत आहे, जेणेकरून
आपत्ती मध्ये जे काही बेसिक माहिती आहे, सर्च अँड रेस्क्यू असेल किंवा जे काही फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून जे काही काम करत असताना ज्या मूलभूत गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे स्वयंसेवकांना, त्या गोष्टींची माहिती या आपत्तीच्या दलामार्फत इथं देण्यात येत आहे, जेणेकरून अवेअरनेसच्या माध्यमातून जनजागृतीच्या माध्यमातून याची जी काही जीवितहानी आहे ही टाळता येऊ शकते आणि लोकांना देखील यांच्या मार्फत या स्वयंसेवकांमार्फत आपत्तीच्या काळामध्ये काय करावे काय करू नये या गोष्टींची दक्षता घेण्याबाबत एक अवेअरनेस म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तर याचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती व्हावी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने एक आपलं उत्तरदायित्व म्हणून या आपत्तीच्या काळामध्ये आपलं योगदान द्यावं, जेणेकरून जास्तीत जास्त एक टीमवर्क या हेतूने आपण काम करून जीवित हानी टाळू शकू, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करू आणि आपल्या जिल्ह्याला देशाला एक आर्थिक आणि सामाजिक जबाबदारीतनं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, हीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करतो.